पुलिस के अनुसार जरीपटका थाने में आरोपी शाहरुख शकील शेख पर दुष्कर्म का मामला दर्ज किया गया है। आरोप है कि शाहरुख ने 14 वर्षीय बालिका को डरा धमकाकर उससे कई बार जबरन दुष्कर्म किया। आरोपी ने मार्च 2020 से 9 फरवरी 2022 के बीच घटना को अंजाम दिया। पीड़ित बालिका ने परिजनों के साथ जरीपटका थाने में पहुंचकर आरोपी शाहरुख शकील शेख के खिलाफ शिकायत की। उप निरीक्षक रोठे ने आरोपी शाहरुख शेख पर धारा 376(1), 376(2)(n), 376(2)(i), 354(d), 342 और सह धारा 4812 पॉस्को एक्ट के तहत मामला दर्ज किया है। पुलिस मामले की जांच कर रही है। तारीख 15 तारखेला एक 14 वर्षीय मुलीने तिच्या आई वडिलांसह येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। आरोपी शाहरुख शकील शेख वय 20 वर्ष यशोधरा नगरच्या हद्दीत असलेला आरोपी आहे। या आरोपीने या लहान मुलीला फूस लावून तिच्याशी जवळीक वाढवून तिच्याशी ओळख वाढवून तिच्याबरोबर अनैतिक प्रकार करण्याचा प्रकार केलेला आहे। याबाबत अपराध क्रमांक 96/22 पोलीस स्टेशनला दाखल आहे। गुन्ह्यात आरोपी अटक आहे। आरोपीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। नाही, ही लहान मुलगी आहे, 14 वर्ष वयाची मुलगी आहे। आई वडिलांसह राहते। वडील वाईनशॉपमध्ये काम करतात। सामान्य कुटुंब आहे आणि दयानंद हायस्कूलमध्ये ती शिकली। त्यामुळं लहान मुलीला थोडीशी तिच्याशी ओळख वाढवून शाळेच्या इथे चक्र मारून घराच्या इथे चक्र मारून हा मुलगा त्रास देत होता आणि त्यानंतर तिला नारा रोड गैरप्रकार तिच्याशी केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।